मारुती सुझुकी सेलेरिओ कार क्रमांक MH 46 BV 13 17 ही अतिवेगाने बेदरकारपणे चालवून कारचे पुढे जाणाऱ्या अज्ञात ट्रेलरला धडक देऊन कार ही रस्ता दुभाजकावर चढल्याने झालेल्या अपघातात गाडीतील एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे पनवेलजवळील पळसपे ते JNPT महामार्गावरील JSW कंपनीसमोर पळसपे ते JNPT वाहिनीवर घडली आहे. गाडी चालक तेजस पालांडे वय वर्ष 25 राहणारा निरूळ हा त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी सेलेरिओ कार क्रमांक MH 46 BV 13 17 ही अतिवेगाने बेदरकारपणे चालवून कारचे पुढे जाणाऱ्या अज्ञात ट्रेलरला धडक देऊन कार ही रस्ता दुभाजकावर चढल्याने झालेल्या अपघातात त्याच्या शेजारी बसलेल्या विकेश तांबे वय वर्ष 32 राहणारा निरूळ यास गंभीर दुखापती होऊन तो मयत झाला आहे. तसेच गाडीतील चालक तेजस पालांडे व सुजित खोसे वय वर्ष 26 राहणारा निरूळ यांना लहान मोठ्या स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.